आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निरगुप्पी येथे मल्लिकार्जुन कल्याण मंडपाचं उद्घाटन, बसवलिंग स्वामीजींचं लाभलं सान्निध्य. कर्नाटक महाराष्ट्र राज्यांना जोडणाऱ्या चिकोडी मिरज राज्यमार्गावर शिरगुप्पी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या मल्लिकार्जुन कल्याण मंडपाचं उद्घाटन विजापूर आश्रमचे बसवलिंग स्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात आज उद्घाटन करण्यात आलं. ग्रामीण भागामध्ये सभा समारंभ व शुभ कार्यासाठी अनेक गोष्टीची जुळवाजुळव करावी लागते, त्यामुळे अधिक परिश्रम करावे लागतात. मात्र अशा सुसज्ज कल्याण मंडपाच्या छताखाली जर शुभ कार्य झाल्यास ते द्विगुणित होऊ शकतं, असे बसवलिंग स्वामीजी यांनी व्यक्त केलं. यावेळी श्वेता व संतोष शहापुरे दाम्पत्यांच्या हस्ते होमहवन करण्यात आलं, तर यादनीकारांचं काम हिरेमठ स्वामीजी यांनी केलं. यावेळी शिवानंद पाटील, आपासो पाटील, राजगोंडा पाटील, सदानंद पाटील, गणेश पाटील, ॲडव्होकेट रमेश देसाई, मलगोंडा पाटील, कलगोंडा पाटील, नादगोंडा पाटील, नितीन सावर्डेकर यांच्यासह मांजरी, यडूर, चंदूर, इंगळी, जुगुळ, शहापूर, कागवाडसह महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. स्वागत शिवराज पाटील यांनी केलं. श्वेता शहापुरे यांनी आभार मानले. महानकारी न्यूजसाठी शिरगुप्पीहून राजू कोळी.